हॅलो एव्हरीवन नमस्कार मी उमा आणि तुम्हाला सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे यू मॅटर जेव्हापासनं मी अशी अनाऊन्समेंट केली आहे की इंस्टाग्रामवर तुम्हाला जर का माझ्याशी काही व्यक्त व्हायचं असेल काही प्रॉब्लेम शेअर करायचा असेल तर तुम्ही मला नक्की डी एम करू शकता तेव्हापासनं अनेक लोकांचे एम्स मेसेजेस मला आलेले आहेत आणि ह्या सगळ्या प्रॉब्लेम्समधनं काही गोष्टी अशा आहेत ज्या प्रत्येकाच्या आयुष्यात चाललेल्या कॉमन गोष्टी आहेत हे कॉमन प्रॉब्लेम्स फेस करतायत असं मला जाणवलं त्यामुळे प्रत्येकाशी वेगवेगळ्या बोलण्यापेक्षा मला वाटलं की त्याच्यावर एक डिटेल्ड व्हिडिओ करूया कारण माझ्या आयुष्यातल्या कठीण काळात ना सुद्धा मी या गोष्टी काही शिकलेल्या आहे या दहा गोष्टी आपण लक्षात ठेवायच्या आहेत कायम त्याबद्दल आपण बोलणार आहोत त्यामुळे असा एक हार्ट फेल्ट कॉन्व्हर्सेशनचा हा व्हिडिओ असणार आहे एखादा चहाचा किंवा कॉफीचा कप घेऊन बसा आणि हा व्हिडिओ बघायला बसा मस्तपैकी आणि आज आपल्याबरोबर मस्तपैकी माझा एक खास मित्र सुद्धा जॉईन करायला आलाय हा व्हिडिओ त्यामुळे आता व्हिडिओला सुरुवात करूया आणि बघूया या दहा गोष्टी कुठल्या आहेत ज्या मी माझ्या आयुष्यातल्या कठीण काळात शिकले लेट्स गेट स्टार्टेड पिली पिली तू आज व्हिडिओमध्ये येणार तू आज व्हिडिओमध्ये येणार हो ते बघ तिकडे सगळे बघत तुला <laughs> सगळ्यात पहिली गोष्ट ज्याबद्दल मला या व्हिडिओमध्ये बोलायचं आहे आणि जो प्रॉब्लेम मी सगळीकडे बघते आहे तो म्हणजे इफ यू आर फेअर यू वॉन्ट डी एंटायर वर्ल्ड टू बी फेअर विथ यू म्हणजेच तुम्ही चांगले आहात म्हणून तुमची अशी अपेक्षा असते की अख्ख्या जगानं आपल्याशी चांगलं वागावं वा, तर ता तसं कधीच होणार नाहीये या जगात अनेक स्वभावाची अनेक माणसं असतात तुमची सेन्सिटिव्हिटी खूप हाय असेल म्हणजेच तुम्ही खूप हळवे असाल तुम्हाला कुणाचं दुःख पटकन बघवत नसेल म्हणून तुम्ही प्रत्येक वेळेला उभे राहता तशी मी आहे गैरसमज भांडण भांडण भांडणतंटे सगळं बाजूला ठेवून मी एखाद्यासाठी उभी राहू शकते गरजेच्या वेळी पण सगळेच तसे नसतात त्यामुळे अशी अपेक्षा कधीच करू नका की तुम्ही चांगले आहात म्हणून समोरची व्यक्ती तुमच्याशी चांगलीच वागणार आहे जर का तुम्ही असं करत असाल तर तुम्ही सतत दुःखी असणार आहात कारण दुर्दैवानं ह्या इंडस्ट्रीत राहून सुद्धा मी लोकांचे अनेक अनुभव घेतलेले आहेत कधी कधी असं होतं की का बरं ही व्यक्ती माझ्याशी अशी वागली पण ठीक आहे सोडून द्यायच्या गोष्टी इग्नोर आया नमहा हा हा जो मंत्र आहे तो सगळ्यात महत्वाचा असतो तो फॉलो करायचा आणि आपण आपलं काम चांगलं करत राहायचं चा, कारण त्याच्याने आपली मेंटल स्टेट आहे ती शांत छान राहते समोरची व्यक्ती आपल्याशी कसं वागेल हे आपल्या हातात नसतं आणि त्यात आपण कधीच जायचं नाही त्यामुळे हा पहिला नियम कायम लक्षात ठेवा तुम्ही चांगले आहात म्हणून समोरची व्यक्ती तुमच्याशी चांगलीच वागेल असं नाही हा गैरसमज पहिल्या डोक्यातनं काढून टाका आणि तुमचं आयुष्य खूप सॉर्टेड होणार आहे दुसरी गोष्ट जी मला तुमच्या सगळ्यांबरोबर शेअर करायची आहे माझ्या टीन एज मैत्रिणी जर का बघत असतील तर एक मोठी ताई म्हणून मी हा सल्ला तुम्हाला नक्की देईन की तुमच्या आयुष्यातले जे काही महत्वाचे प्लान्स असतील तुमच्या गोल्सना घेऊन किंवा महत्वाचे काही सिक्रेट्स असतील तुमच्या आयुष्यात घडणारी किंवा तुमचे जे काही फॅमिली प्रॉब्लेम्स असतील ते कधीच तुमची एखादी विश्वासाची व्यक्ती असेल ती व्यक्ती सोडून दुसऱ्यांशी शेअर करायला जाऊ नका कारण नाईंटी पर्सेंट चान्सेस असे आहेत की अनेक लोक आपल्या बाजूला असतात त्यांना काहीही घेणं देणं नसतं की या व्यक्तीचं पुढे काय झालं ती तिथे असतात कारण त्यांना फक्त एक हॉट गॉसिप किंवा मसाला हवा असतो किंवा बोलायला काही गोष्टी हव्या असतात आणि तुमचं सिक्रेट हे सिक्रेट राहणार नाही किंवा तुमचे जे प्लान्स असतील ते अनेकदा ती लोकं बाहेर पसरवू शकतात त्यामुळे एक बेस्ट सल्ला जो मला सगळ्यांना द्यायचा आहे की आपल्या ज्या काही महत्वाच्या गोष्टी असतील आपली जर का काही सिक्रेट्स असतील तर ती कधीच कुणाबरोबर शेअर करू नका कारण ब बरेचदा आपण खूप सेन्सिटिव्ह हळवे असतो आपल्याला वाटतं की ही व्यक्ती चांगली आहे तिच्याशी आपण सगळं शेअर करू शकतो आपण विश्वास ठेवतो आणि सगळ्या गोष्टी शेअर करू शकतो आणि मग नंतर कदाचित आपल्याला असं ऐकू येतं की ही व्यक्ती आहे ही बाहेर जाऊन सगळीकडे आपल्या आयुष्याची काय म्हणू आपल्या आयुष्याला हास्यास्पद करते आपल्याबद्दल अनेक गोष्टी पसरवते आणि असं मी अनेक लोकांच्या प्रॉब्लेममध्ये बघितलेलं आहे मला जेवढे डी एम्स आले त्यामुळे प्लीज तुमची जी काही सिक्रेट्स असतील हे बघा काहीही झालं तरी आपले प्रॉब्लेम्स हे आपल्याला सॉल्व्ह करायचे असतात हे मी तुम्हाला आत्ता शंभर टक्के गॅरंटी देऊन सांगते की आयुष्यात जर का ती एक व्यक्ती असेल जी आपलं अख्खं आयुष्य पालटून टाकू शकते ती म्हणजे आपण स्वतः त्यामुळे आपले प्रॉब्लेम्स आपले प्लॅन्स आपल्या सक्सेस हे सगळं स्वतःकडे ठेवा अनेक लोक फक्त तमाशा बघायला आलेले असतात त्यामुळे प्लीज नवीन लोकांशी एस्पेशली जरा थोडस सा सांभाळून शेअर करा किंवा शेअर करूच नका जोपर्यंत तुम्ही शंभर टक्के शुअर नाही आहात की ही व्यक्ती त्याचा गैरवापर करणार नाही पॉइंट नंबर तीन जेव्हा एखादा दरवाजा आपल्या आयुष्यात बंद होतो तेव्हा डेफिनेटली देव दुसरा कुठला तरी ओपन करणार आहे याचाच अर्थ जी संधी आपल्या आयुष्यातून गेलेली आहे ज्या गोष्टी आपल्याला मिळालेल्या नाही आहेत त्याच्यावर आपण एनर्जी वाया घालवायची नाहीये जे काही उरलंय त्यातनं सोनं आपण कसं क्रिएट करू शकतो त्यातनं संधी आपण कशी क्रिएट करू शकतो ह्यावर सगळी ताकद आपण वापरायची आहे आता मी ह्या ह्यासाठी सुद्धा मी माझं उदाहरण देईन जेव्हा मला न्यूझीलंडला यायचं झालं इंडस्ट्री सोडून तेव्हा तो निर्णय माझ्यासाठी ती खूप इमोशनली खूप कठीण होता कारण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मी सिरियल्स केलेले आहेत आणि ऍक्टिंग करणं हे माझं पॅशन आहे मला ती गोष्ट खूप आवडते कॅमेरासमोर मी सगळ्यात जास्त आनंदी असते पण मग मी विचार केला की ठीक आहे आपण जर का कॅमेरासमोरच आनंदी असतो मग त्याच्यासाठी सिरियल करायलाच पाहिजेत किंवा आपल्या आनंदासाठी तिथेच राहिलं पाहिजे असं काही नाही न्यूझीलंडला येऊन आपण युट्यूब सुद्धा करू शकतो माझा मानसशास्त्राचा पुढचा अभ्यास सुद्धा मी करू शकते त्यामुळे जे गेलं त्याच्यावर रडत बसण्यापेक्षा जे काही आहे त्यातनं आपण नवीन काय क्रिएट करू शकतो हा विचार कायम करा हा ॲटिट्यूड कायम ठेवा आणि तुम्हाला कळेल की तुम्ही अनेक गोष्टी नवीन नवीन क्रिएट करू शकता आपलं हे जे माइंड असतं ना ते खूप असं चाललेलं असतं त्याला वाटतं की हे नाही मिळालं तर आयुष्य संपलंय पण तसं अजिबात नाहीये फोकस करा जे राहिलंय त्यातनं सोनं किंवा त्यातनं अजून एक संधी कशी क्रिएट करता येईल त्याच्यावर पुढच्या मुद्द्याकडे आपण वळूया आयुष्यातल्या कठीण काळात एक अध्यात्मिक बैठक तुमच्या आयुष्यात असणं खूप गरजेचं आहे मी असं नाही म्हणणार की चोवीस तास तुम्ही देवदेव -देव करा किंवा अध्यात्माच्याच मागे लागा पण शंभर टक्के ती एक एनर्जी आपल्याबरोबर सतत असली पाहिजे त्याचा खूप उपयोग होतो आणि मी माझं उदाहरण देईन माझ्या काही नित्यनियमाच्या गोष्टी आहेत ज्या मी काहीही झालं तरी करते हनुमान चाळीस मी वाचते हनुमान स्तोत्र आणि रामरक्षा या ज्या काही गोष्टी आहेत त्या मी शक्यतो चुकवत नाही कानात छानसे हेडफोन्स घालून मी हनुमान चाळीसा आणि या तिन्ही गोष्टी मस्तपैकी ऐकते युट्यूबवर त्याचे अनेक व्हिडिओज आहेत तुम्हाला जर का एक स्ट्रॉंग मेंटल बेस हवा असेल तर ही जी आध्यात्मिक बैठक आहे ती खूप उपयोगी ठरणार आहे आणि त्याचबरोबर माझी रुद्राक्षाची माळ आहे ज्याचा जिचा एकशे आठ जप मी करते श्रीराम जयरामचे त्याच्याने मला खूप बरं वाटतं त्यामुळे तुमचं एखादं जर का तुम्ही कुणाला गुरु मानत असाल एखाद्या दैवताला मग कुणासाठी श्री कृष्ण कुणा भगवान असतील कुणासाठी श्रीराम असतील माझ्यासाठी शंकर महाराज आहेत माझ्यासाठी हनुमंत आहेत त्या सगळ्यांपैकी एक कुणीतरी पकडा आणि त्याची एक अध्यात्म अध्यात्मिक बैठक तुमच्या आयुष्यात आणा त्याच्यानी खूप फरक पडतो तुम्हाला एकटेपणा जर का जाणवत असेल तर त्यातनं बाहेर यायला खूप मदत होते त्याचबरोबर तुम्ही शांत राहून एखाद्या गोष्टीचा सारासार विचार करू शकता तीसुद्धा पॉवर किंवा अॅबिलिटी तुमच्यात डेव्हलप होते त्यामुळे एक अध्यात्मिक बैठक असणं खूप गरजेचं आहे जर का तुम्हाला माझ्या या अध्यात्मिक रुटीन मी रोज काय काय करते त्यावर एक व्हिडिओ हवा असेल तर डेफिनेटली मी तो सुद्धा तुमच्या भेटीला घेऊन येईन तुम्ही नक्की मला कमेंट डाऊन करून सांगा पण आजपासून काहीही नाही तर ऍटलीस्ट दोन मिनटं डोळे बंद करून आपल्या दैवताचं स्मरण जरी केलं सुद्धा तुम्हाला खूप ताकद मिळणार आहे त्यामुळे हा पॉईंट सुद्धा खूप महत्वाचा आहे आता भाऊ या पाचव्या मुद्द्याकडे जो मी माझ्या आयुष्यात खूप फॉलो करते अनेकदा असं होतं की एखादी व्यक्ती आपल्याला पहिल्यांदाच भेटते त्या आधी आपली आणि तिची काहीच ओळख नाही पण तरी सुद्धा आपल्याला ती व्यक्ती नाही आवडत का कोण जाणे आपण आपल्या मैत्रिणीला सांगतो की तुला ती चांगली वाटते पण मला का कोण जाणे असं ती नाही बरोबर वाटत आहे व्यक्ती पण तरी सुद्धा ते फिलिंग बाजूला ठेवून अनेकदा आपण त्या व्यक्तीशी ओळख वाढवतो मैत्री करतो आणि मग नंतर जाऊन कधीतरी आपल्याला त्या व्यक्तीचा वाईट अनुभव येतो असं अनेकदा आपल्या आयुष्यात झालेलं आहे आय एम व्हेरी शुअर तर मला हीच गोष्ट सांगायची की लोकांच्या ज्या एनर्जीज असतात त्या ओळखायला शिका एखाद्या व्यक्तीकडून जर का निगेटिव्ह व्हायब्रेशन्स येत असतील तर आपली इंट्युशन ही देवाने आपल्याला फार सुंदर गोष्ट दिलेली आहे इंट्युशन नावाची जी गोष्ट आहे ती आपल्याला सतत वॉर्निंग देत असते की नाही ही व्यक्ती बरोबर नाही आहे तो जो सिक्स्थ सेन्स असतो तो आपल्याला सतत गाईड करत असतो पण तरी सुद्धा आपण त्याच्यावर विश्वास ठेवत नाही मग नंतर जाऊन आपण म्हणतो की हो मला ना हिच्या बाबतीत असं पहिल्यांदाच वाटलं होतं तर ती गोष्ट आयुष्यात फॉलो करायला शिका मी असं नाही म्हणणार सगळ्याच शंभर टक्के वेळेला हे होतं पण डेफिनेटली एनर्जीज लोकांच्या ज्या असतात त्या वाचायला शिका आणि जर का एखाद्या व्यक्तीबरोबर तुम्ही कम्फर्टेबल नसाल तर थोडीशी सावध पावलं टाका आणि मग त्या व्यक्तीशी ओळख वाढवा किंवा मैत्री वाढवा म्हणजेच तो तो जो सिक्स सेन्स असतो आपल्याला सतत गाईड करत असतो त्याचा आवाज सुद्धा ऐकायला शिका टिप नंबर सहा आहे स्वतःवर प्रचंड विश्वास ठेवायला शिका एखादी व्यक्ती जी तुमचं आयुष्य टोटली बदलू शकते तर ती एकमेव व्यक्ती म्हणजे तुम्ही स्वतः आहात त्यामुळे काहीही झालं तरी स्वतःवरचा विश्वास कधीच ढळू द्यायचा नाहीये याबद्दल सुद्धा मी एक छानसं उदाहरण तुम्हाला देते जे लोक मला ओळखतात मी आता कुठलीही नावं घेणार नाही मी एक सिरियल करत होते आणि ती सिरियल करताना मी रिप्लेसमेंट करत होते त्या सिरियलमध्ये आणि जेव्हा लोकांना कळलं की मी ती रिप्लेसमेंट करते तेव्हा खूप ट्रोलिंग झालं इंटरनेटवर की नाही नाही आम्हाला हिला या रोलमध्ये बघायचं नाहीये आणि तुम्ही आता माझ्या शूजमध्ये येऊन बघा एखाद्या प्रोजेक्टबद्दल आपण खूप एक्सायटेड असतो आपण खूप मला नवीन मिळालंय मला हे मिळालंय म्हणून आपण खूप खुश असतो आणि अशी जेव्हा निगेटिव्ह रिॲक्शन येते तेव्हा खूप वाईट वाटतं बेसिकली आणि मी त्या ट्रोलिंगला तेव्हा युज टू नव्हते किंवा मी जस्ट इंडस्ट्रीमध्ये आले होते त्यामुळे मला माहीतच नव्हतं की एवढ्या सगळ्या असं ट्रोलिंग होईल आणि आपल्याला वाईट ही गोष्ट वाटते की आपल्याबरोबर काही झालं तर आपल्याला फार काही वाटत नाही पण आपले आई बाबा आपले नातेवाईकसुद्धा ती गोष्ट बघतायत त्यांनासुद्धा या निगेटिव्ह रिॲक्शन सगळ्या बघायला मिळत आहेत ह्याचं आपल्याला सगळ्यात जास्त वाईट वाटतं पण तरीसुद्धा ते ट्रोलिंग जेव्हा होत होतं मी स्वतःला सतत सांगत होते की या लोकांना नाही माहिती माझ्यात किती कॅपॅसिटी आहे मी किती मेहनत घेतली या स्टेजला यायला किंवा मी किती कष्ट घेतले पण मला माहिती आहे पुढचा मुद्दा सुद्धा खूप महत्वाचा आहे आणि तो माझ्या आयुष्यात अप्लाय केल्यापासून माझं आयुष्य खूप सॉर्टेड झालंय आणि ती गोष्ट म्हणजे निगेटिव्ह लोकांना आयुष्यातनं कम्प्लीट कट डाऊन करून टाका तुम्हाला माहित आहे की ही समोरची व्यक्ती निगेटिव्ह आहे तरी सुद्धा आपण बरेचदा त्या व्यक्तीशी बोलत राहतो पण असं करू नका थोडस तुम्हाला हार्श व्हावं लागेल थोडासा लोक तुम्हाला म्हणतील की आता ही बदलली ह्याच्यात ॲटिट्यूड आला पण स्वतःच्या मेंटल हेल्थसाठी स्वतःच्या आयुष्यासाठी ती गोष्ट करणं गरजेचं असतं या असल्या लोकांना ज्यांना ड्रामे गॉसिप तमाशे आवडतात अशा लोकांना कम्प्लीट तुमच्या आयुष्यातून कट डाऊन करून टाका आणि तुम्ही बघाल की तुमचं आयुष्य खूप सॉर्टेड झालेलं आहे कारण हे जे ड्रामा असतात हे जे गॉसिप असतं यात तुम्ही जर का स्वतः इन्व्हॉल्व होत असाल तर माझी तर तुम्हाला पर्सनली रिक्वेस्ट आहे प्लीज असं करू नका यातनं काहीही चांगलं बाहेर येत नाही दुसऱ्याबद्दल वाईट बोलून त्यामुळे तुम्ही करत असाल तर ते अजिबात करू नका तुमच्याकडे कोणी करत असेल तर सरळ सांगा की मला लोकांबद्दल निगेटिव्ह बोलण्यात किंवा गॉसिप करण्यात काहीही इंटरेस्ट नाही आहे त्यामुळे प्लीज आपण दुसऱ्या कशावर तरी बोलूया ज्या गोष्टींनी तुमचं आयुष्य ऍक्च्युअल इम्प्रूव्ह होईल अशा गोष्टींना वेळ द्या आणि ही जी सगळी निगेटिव्हिटी आहे ती आयुष्यातनं कट करा आणि तुम्ही बघाल की तुमचं आयुष्य किती पीसफुल आणि शांततेने भरलेलं असं असेल आता वळूया मुद्दा क्रमांक आठ कडे हा मुद्दा सुद्धा खूप इंटरेस्टिंग आहे आणि तो मुद्दा म्हणजे कर्म ही जी कॉन्सेप्ट आहे ही तक खरी आहे त्यामुळे त्यावर दृढ विश्वास ठेवा आता ही कॉन्सेप्ट काय आहे जर का तुम्ही काही चांगलं केलेलं आहे लोकांबरोबर त्यांची मदत केली आहे तर तुमच्याबरोबर चांगलंच होणार आहे जर का तुम्ही एखाद्याचं वाईट केलेलं आहे तर डेफिनेटली त्याची शिक्षा कर्म तुम्हाला देणार आहे या कॉन्सेप्टवर तुमचा कितीही विश्वास नसला तरी मी आज इथे बसून सांगू शकते की ही खरी कॉन्सेप्ट आहे आता तर माझ्याबरोबर कुणी चुकीचं वागलं वाईट वागलं तर ती सुडभावना माझ्यात कधीच नाहीयेत कारण मला माहिती आहे की मला याच्यावर काहीही ऍक्शन घ्यायची गरज नाहीये ह्याची कर्म याला बघतायत आणि डेफिनेटली मी तुम्हाला सांगते असं अनेकदा झालेलं आहे की माझ्या समोर त्या लोकांना त्याची शिक्षा मिळालेली आहे आयुष्यात कुठल्या ना कुठल्या पद्धतीनं त्यामुळे ती सूडबुद्धी घेऊन जगण्याची काहीही गरज नाहीये मागे तुम्ही पुस्तक बघताय त्या पुस्तकातनं मला अनेक कॉन्सेप्ट कळलेले आहेत भगवद्गीता इथे ठेवली आहे योगसूत्र ठेवलंय या सगळ्या गोष्टी मी वाचते आणि त्यातनं त्या मला डेफिनेटली कर कळतं की कर्म ही खूप खरी गोष्ट आहे चांगली कर्म करण्यावर तुमचा शंभर टक्के विश्वास असला पाहिजे त्याकडे कल असला पाहिजे आणि डेफिनेटली त्याची फळं तुम्हाला मिळतील वाईट कर्म केली तर त्याची शिक्षा सुद्धा तुम्हाला भोगायची आहे हे लक्षात ठेवा त्यामुळे उद्या जर का एखादी व्यक्ती तुमच्याशी वाईट वागली तर अजिबात लगेच तुमचं मन कलुषित करून घेऊ नका की आता मी हिच्याबरोबर काय करू किंवा मी कसा सोडू गू अजिबात नाही शंभर टक्के विश्वास ठेवा कर्म बघताय डेफिनेटली त्या व्यक्तीला त्याची शिक्षा मिळणार आहे त्यामुळे जस्ट इग्नोर करा सोडून द्या ती गोष्ट आणि तुमच्या आयुष्यात चांगलं करण्याकडे कळ ठेवा आणि सरळ पुढे चाला आता बघूया मुद्दा क्रमांक नऊकडे आयुष्यात कोणताही प्रॉब्लेम जर का तुमच्या समोर आला तर त्याला वन इयर रूल अप्लाय करायचा वन इयर रूल काय आहे हे मी स्वतःसाठीच एक कॉन्सेप्ट शोधून काढले वन इयर रूल म्हणजे ही जी गोष्ट आहे ज्याचा मला आत्ता इतका त्रास होतोय हा जो मला आत्ता खूप मोठा प्रॉब्लेम वाटतोय तो प्रॉब्लेम अजून एक वर्षांनी मला तितका मोठा वाटेल का किंवा हा प्रॉब्लेम एका वर्षांनी अस्तित्वातच मुळात असेल का जर का त्याचं उत्तर हो असेल तर त्या प्रॉब्लेमवर विचार करा तर त्या प्रॉब्लेमला तुमची एनर्जी द्या पण जर का तुम्हाला वाटत असेल की एक वर्षांनी मला नाही वाटत हे इतकं मोठं प्रकरण असणार आहे किंवा हा इतका मोठा प्रॉब्लेम असणार आहे तर सरळ त्या प्रॉब्लेमवर चिंता करणं किंवा विचार करणं सोडून द्यायचं आहे अनेकदा आपण असं आपल्या आयुष्यात असं होतं की आपण जेव्हा मागे वळून बघतो तेव्हा आपल्याला वाटतं की अरे तिथं किती छोटीशी गोष्ट होती त्यावर मी का एवढी माझी ताकद वाया घालवली तर हे पुन्हा तुमच्या आयुष्यात होऊ नये म्हणून हा वन इयर रूल खूप महत्वाचा आहे आणि आयुष्यात प्रॉब्लेम्स तर सतत येत राहणार आहेत त्यालाच आयुष्य म्हणतो आपण जर का आपण प्रत्येक प्रॉब्लेमवर एवढी एनर्जी वाया घालवली एवढी ताकद मेंटल रिसोर्सेस वाया घालवले तर लक्षात ठेवा आपण जगणार कधी आणि आनंदी कधी होणार त्यामुळे वन इयर रूल लक्षात ठेवायचा एक वर्षाने जर का हा प्रॉब्लेम तितकाच गंभीर होणार आहे असं जर का तुम्हाला वाटलं तर त्याला वेळ द्या नाहीतर सरळ तो प्रॉब्लेम सोडून द्या तुमच्या मार्गाला लागा तुमच्या आयुष्यात पुढे चाला आता वळूया आपल्या शेवटच्या मुद्द्याकडे हा सुद्धा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे आणि तो म्हणजे आपल्या आईबाबांचा प्रचंड आदर करायला शिका आपल्या आयुष्यात जे काही प्रॉब्लेम्स चालले आहेत ते त्यांच्याशी डिस्कस करा त्यांचं मत ग्राह्य धरा मी अनेक एस्पेशली टीनेजर माझ्या ज्या मैत्रिणी आहेत हा व्हिडिओ बघताय त्या अशा त्या रिबेलियस मूडमध्ये असतात की आई बाबा सांगतील त्याच्या विरुद्ध जायचं पण तसं करू नका कारण एक म्हण सुद्धा आहे की जोपर्यंत आपल्याला कळतं की आपल्या आई वडील बरोबर आहेत तोपर्यंत आपल्याला एक मूल असतं जे आपल्याला चुकीचं म्हणत असतं त्यामुळे कदाचित गोष्टी लेट रिअलाईज होतात आपल्याला पण आपले आई वडील कायम बरोबर असतात त्यांचा आशीर्वाद आयुष्यात खूप गरजेचा असतो त्यामुळे त्यांचा प्रचंड आदर करा आणि त्यांच्याशी सगळ्या गोष्टी ट्रान्सपरंटली शेअर करा कारण पाणी जो जेव्हा इथपर्यंत आलेलं असतं तेव्हा लक्षात ठेवा तेच आहेत जे आपल्याला कोणत्याही सिच्युएशनमधनं बाहेर काढणार आहेत तर हा होता आपला आजचा व्हिडिओ खूप गप्पा मारल्यात आपण खूप महत्वाच्या महत्वाच्या गोष्टी मी तुमच्याशी शेअर केल्या आणि या काही गोष्टी आहेत ज्या मी खरंच खूप मनापासून फॉलो करते माझ्या आयुष्यात तुम्हीसुद्धा या फॉलो करा अजून कुठले व्हिडिओज तुम्हाला जर का बघायचे असतील तर मला कमेंट डाऊन करून सांगा हेअर केअर रुटीन घेऊन मी लवकरच तुमच्या समोर येते त्यामुळे व्हिडिओला सबस्क्राईब करा लाईक करा कारण आपण लवकरच ऐंशी हजार सबस्क्राईबर्स पूर्ण करणार आहोत त्यामुळे आठवणीनं सबस्क्राईब करा त्याच्यानी मला खूप मोटिवेशन मिळतं भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या हसत राहा बाय